करतोय ते 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक मिळेल या टीमला, आणि त्यांच्याकडून शुभेच्छा टीमला, चांगला खेळ करा जेणेकरून त्यांचा एटीएम कार्ड खाली करा थोडासा। थैंक यू डी से। तो सलामी की जोड़ी मैदान मध्य आली है, पंकज भोले बरबर पाहतोय ललित मराड़े, ये दोन फलंदाज पहा मिलता। तर योगेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे। कोणी टीमला कोणी पक्ष माणकिवली। तर सामना सुरू होतोय, प्रसाद शस्त्रबुद्धे सरांचा इशारा येतोय। गोलंदाज नितीन पहिलं षटक पहिलाच बॉल डान्सिंग डाउन द विकेट आणि फलंदाज बाद पहिल्याच बॉल वरती बिग विकेट। मागच्या सामन्यात सुद्धा पहिल्या बॉल वरती 0 या धाव संख्येवरती बाद झाला होता पंकज भोले। बॅक टू द पॅवेलियन। अंदाज मैदानावरती पाहतोय आपण अमरीशला, पहिला धक्का लागला पहिल्याच बॉल वरती, स्वतःवरती नाराज झाल्यात की मी पटका कसा खेळा, आणि गोलंदाज नितीनला मात्र पहिलं यश मिळालंय। आताचा बॉल चांगला होता, बॅक टू द बॉलर्स केला, यात्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरी किट नाहीये मात्र तोपर्यंत एक धाव मिळाली या संघाचं आणि स्वतःच खातकुलं केलं जातं एक या धाव संख्येवरती। ललित मराडेला पाहतोय आपण स्ट्राईक वरती, मागचा सामना मात्र काय जल्लोष केला माणकेवळी टीमने, कोणाला यकिनी मिळाल नसेल की ज्या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 22 धावा गुटल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र 6 बॉलमध्ये 7 धावा काढू दिल्या नाही। आताचा बॉल टॉपेज फटका पसलाय फलंदाज बाद, आणखीन एक विकेट, व्हेरी गुड बॉलिंग। शिकार झाल्यात पहिला पंकज, त्याच्यानंतर ललितला पाहतोय, आता मात्र जितेश आणि अमरीश जोडी मैदानावरती पाहतोय। चांगली गोलंदाजी नितीनला पाहतोय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आताचा बॉल फटका पसलाय पुन्हा फलंदाज जामी बाद होईल का, मात्र जेल ड्रॉप आणि येथून मात्र दुसरी धाव डापळकावरती पूर्ण केली जातोय। विकेट विकेट ओमरे होते तेथे, मात्र मिडॉनला जेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि या दोन धावा मिळाल्यात। एकूण टोटल 3 धावा धावपळकावरती, 4 चेंडू फेकले गेले त्या पहिल्या षटकामध्ये। अमरीशसाठी हा बॉल चेंडूला मात्र डिपेक षटकावरला अलंग द कार्पेट जातो, एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा येते मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात। खऱ्या अर्थाने कालचा दिवस पाहिला तर श्री गणेश कोणी संघाने गाजवला, एका सामन्यामध्ये मात्र एक एक संघाला पराभूत करत असताना हा संघ अंतिम कालच्या दिवसामध्ये पाली संघाला पराजय करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आणि आज मात्र येते सेमी फायनल
खेळत असताना टीम माणकेवी समोर, कारण सुपर पॉवर मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणी, काच्या दिवसामध्ये अमृतसाठी हा हेलिकॉप्टर उडवला, चेंडू जातोय वन बाउन्स ओवर द लाईन फोर रन्स। तर पहिल्या दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद झाले, त्याच्यानंतर मात्र एक चौकार पाळा मिळाला आणि एकूण टोटल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 9-10। डापळकभरती लावल्या जातात, चार ओव्हरचा मॅच आहे। मागच्या मॅच मध्ये सुद्धा ही सिच्युएशन होती ती माणकेवळी टीमची, आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाज हेमतने मात्र 26 धावांचं योगदान दिलं, त्याच्यानंतर ललितने 11 धावा कुठल्या आणि एक समाधानकारक धावसंख्या पाळा मिळाली 48 धावा। मात्र तो पाठलाग करत असताना गांधारी संघ पूर्णपणे त्यामध्ये फसला। एक वेळ अशी होती की नाजूक स्थितीमध्ये संघ होता, त्याच्यातून मात्र त्या अतिशने त्याला संघाला बाहेर काढलं आणि 6 बॉलमध्ये 7 धावा बनवता आल्या नाही। त्या टीमला एक षटकार सुद्धा लागला 5व्या बॉलवरती आणि त्यातून मात्र त्याने सामना गमवा लागला। तर आत्ता मात्र नसिबाची 7 आहे ती माणकेवळी टीमला। गोलंदाज पाहतोय आपण अनंता, आताचा बाल हलक्या हाताने खेळा, चेंडू मात्र कव्हरच्या वरून खेळला जातोय आणि या 2 धावा सहजरित्या ते एकवटले जातात। तर मात्र एक संघ, पहिला संघ कोणी कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा माणकेवली संघ पाहायला मिळतोय। मात्र त्या 2 संघामध्ये चाललेला सेमी फायनलची लढत उक करायचा होता, चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून, पंच ऋषी नायक यांचा इशारा येतोय, बॅट बॉल, 1 धावा अभांतर स्वरूपाने पाहा मिळतोय। एक यंगस्टार खेळाडूंचा बना असलेला श्री गणेश कोणी संघ पाहा मिळतोय। पुढे आले होते मात्र चेंडूची लाईन खूपच खराब, पहिला चेंडू लेग स्टंपला, आत्ताचा चेंडू ऑफ स्टंपला, खूपच रिटर्न क्रीजच्या बाहेर पाहा मिळतो आणि येते मात्र 1 धाव। एकूण पाहिले तर 13 धावा। धापळकभरती लागल्यात पहिल्या सत्राचा खेळ मार्गस्थ असताना याबेले चांगला बाल होता, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू फेकला जातोय, चेंडू जातोय तो डॉट। चांगली गोलंदाजी करावी लागेल अद्यापर्यंत कोणी टीमला। आत्ताचा बाल पुन्हा एकदा बैठा फडका खेळायचा होता, आणखीन एक चेंडू डाट गेलाय। फलंदाज पाहतोय आपण जितेशला, ज्याने पहिल्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या, 2 चेंडू डाट खेळाय, ते मात्र धावांसाठी संघर्ष सुरू झालाय। फक्त 13 धावा आहे धापटलावरती। पुन्हा एकदा तोच बॉल, आत्ता मात्र या ठिकाणी पाहिलं तर निचीच झेल तेथे मात्र होता ड्रॉप यास फलंदाज बाद झाला। आम्ही सुद्धा शिंगावर घेतल्याशिवाय शांत बसत नाही। सुरुवातीला वाईट बॉल टाकले, त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक करत असताना हेमंत स्ट्राइक वरती, आताचा बॉल वाडा शॉट, चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सुपर षटकार। मागच्या मॅच मध्ये 26 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारणारा खेळाडू मैदानावरती पाहतोय आपण। आत्ता मात्र षटकाराने आगाज केला जातोय, पुन्हा एकदा अप ड्राय पाळा मिळतोय, डीप एक्स्ट्रा कबरला, क्षेत्ररक्षक वेगाने आल्या, चेंडूची पेकी, अमरीश मात्र या ठिकाणी पाहतोय 2 धावा
कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला ताम आहे पाळा मिळतो आणि दोन धावा अंकित केल्यात एकूण दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन तीन फलंदाज गमावल्यात त्या माणकेली टीमने आणि 21 धावा स्कोरबोर्डवरती. खेळ संपला 21 धावा धावपळकावरती पाळा मिळतात. तिसरे षटक आकाशला पाहतोय आकाश टोंबरेला पाहतोय. तिसरे षटक गोलंदाजी मार्कवरती आताचा बाल थोडेसे बाहेर निघाले होते बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो डाट डाट बॉलची सांगता आपल्याला पाळा मिळाली तर मात्र इथून फक्त 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अद्यापी धाबा 25-30 धाबा बडबाब्यात लागतील कारण कोणी संघाने काल सुद्धा इम्प्रेस केलाय. आताचा बॉल फटका पसलाय कॉट एम बॉल टिपण्याची नामी संधी आणि फलंदाज बाद होतोय. अमरीशला मात्र माघारी परतावा लागतोय. आकाशला पाहतोय मैदानावरती हॅट्रिक बॉल आणि या बेलेस मात्र चेंडू अभेता क्षेत्राच्या जेलखाली विकेट हॅट्रिक. आजच्या दिवसात पहिला गोलंदाज पाहा मिळतोय कोणी टीमच्या वतीने. आकाश टोंबरेने घेतले विकेट हॅट्रिक तीन चेंडू तीन फलंदाज बाद अतिशय चांगली कामगिरी.
आकाश टोमरेने मात्र या ठिकाणी अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी दाखवली आहे। आताचा बॉल ऑफ ड्राय खेळा जातोय कव्हरच्या दिशेला, डायरी किट नाही आहे, एक धाव कंप्लीट, दुसरे धाबेचा प्रयत्न आणि यातून मात्र दोन धाबा कंप्लीट खेळा जातात, धावपळकावरती पाया मिळतात, येते पाहतोय पण दोन धाबा 23 धाबा धावपळकावरती झाल्यात आणि विकेट हॅट्रिक आजच्या दिवसात पाया मिळाले आकाश टोमरेच्या वतीने। कालच्या दिवसात सुद्धा खूप चांगला खेळ आकाशच्या वतीने पाया मिळाला, ज्याचा झेल सोडला आणि त्याच्यानंतर 49 धाबांची इनिंग साकारली या मैदानामध्ये पाली संघाच्या अगेन्स्ट आणि तो सामना मात्र जिंकला आणि असे झेल आपल्याला मागत पडतात। निलेश साटिया बॉल पुन्हा एकदा अभेद केलाय, 200 रक्षक मात्र मधोमध पडलाय आणि दोन धाबा अंकित केल्या जातात या धावपळकावरती। येथून मात्र षटकाची होती ती सांगतात, 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आणि 19 धाबा बनवल्या गेल्यात, 18 बॉल 25 धाबा बनवल्या गेल्यात त्या माणकेवली टीमच्या वतीने। महाराष्ट्र माझा खरजा महाराष्ट्र। तर शेवटचं षडक गोलंदाज पाहतोय आपण, कुंदन शेवटचं षडक घेऊन आलाय समर फलंदाज कुमार, पहिलाच बॉल हुक केला जातोय, टायमिंग प्रॉपर, चेंडू मात्र लांगलेगच्या वरून षटकार। तर मगाशी जी विकेट हॅट्रिक साधली ना आकाशने त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय लक्ष्मण गणपत टोमरे मुक्काम कोणी यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक। कुंदन आलाय शेवटचं षटक घेऊन, पहिल्याच बॉलवरती कुमारने 7 फटका खेळलाय आणि या 6 धावा आपल्याला पाया मिळतात। तर आमचे महेश दादा सुद्धा फोनवरती आहेत, शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला महेश दादा टोमरे, याच ग्रामपंचायत सदस्य ज्यांची नुकतीच नव्याने नियुक्ती झाली आणि भरघोस मताने मात्र दणदणीत विजय मिळवणारे महेशदादा टोमरे, अभिनंदन आपलं आणि शुभेच्छा आपल्या या स्पर्धेसाठी। आताचा बॉल पुन्हा एकदा चेंडू जाईल तो डिफाइन लेगला, वन बाउंस ओवर द लाइन, 4 रन्स। तर निश्चित ठिकाणी पाहतोय आपण चौकार षटकार टोकले जातात, पुन्हा एकदा ओ हो खूपच उंचच उंच आणि लांबच लांब बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार।
थँक्यू। अतिशय चांगलं गीत आपण पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मात्र कुमारने चांगले फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला। इट्स वाईट बॉल आणि धाबा संख्या पाहिली तर आता 42, एक समाधानकारक धाव संख्या। 3 षटकामध्ये फार कमी धाबा होत्या, मात्र कुंदन या ठिकाणी थोडासा मागडा ठरलाय कारण स्लॉगिंग वरचं षटक होतं, डेट ओव्हरचा षटक पाहायला मिळाला। चांगला बॉल आता मात्र खेळण्यासाठी प्रवृत्त केला आणि एक चेंडू जातो तर डॉट डीजे आमचे गणेश, अतिशय चांगले डीजेचं वादन पाहा मिळाला। आणि येते मात्र आता पाहतोय आपण या षटकामध्ये शेवटचा बॉल खेळत असताना फुलटा चकलाय आणि आता मात्र एक फलंदाज बाद होईल। ज्या फलंदाजाने चार चेंडू वरती 2 षटकार एक चौका ठोकला होता त्या फलंदाजाला जागेवर थांबवला आणि एकूण मात्र 42 जाबा कुठल्या गेल्यात आणि या 43 जाब्याची गरज असेल ती मात्र श्री गणेश कोणी टीमला। करत असताना सूरज भोईर आणि त्याचबरोबर आमचे पॅडी आहेत, अतिशय चांगलं स्कोरिंगचं काम या ठिकाणी पाहिलं गेलं, त्यांचं आभार मानूया। त्याचबरोबर आमचे योगेश मडवी ज्यांचा आवाज आपण 2 दिवस ऐकता त्यांचा आपण आभार मानूया आणि खास करून डीजेचं मी कौतुक करेन की या ठिकाणी त्यांच्याकडे समय सूचकत आहे कोणत्या वेळेला कोणतं गाणं लावायचं हे फार चांगलं मात्र गणेशला माहीत आहे, त्यांचा आपण आभार मानूया। आणि या ठिकाणी मी आयोजन कमिटीचे सुद्धा आभार मानेन की आम्हाला या ठिकाणी संधी दिली SP ग्रुपच्या वतीने। त्याचबरोबर आमचे राकेश पाडील यांचा आभार मानतोय ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे। माझा स्पेल येथे समाप्त होतोय, मी आपल्यापासून रजा घेतोय। जय जय महाराष्ट्र। तो थँक यू जगदीश। उद्याचं मॅच बघा, उद्या पहिली मॅच असेल काकडबाल वर्सेस जगदंब वाकलन, दुसरी मॅच डायगर वर्सेस वसार, तिसरी मॅच आडिवली वर्सेस उंबरडे, चौथी मॅच चिंचपडा वर्सेस सापडे। तर पहिली मॅच 8:30 रिपोर्टिंग आहे, 9 मॅच स्टार्ट होईल। तो बहुत बहुत शुक्रिया, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करते हैं। 43 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर खूनी टीम के सामने। पहली फुल टॉस गेंद गैप में खेला, इस बार गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर सीधे 4 रन।
तो निश्चित ऑनलाइन आपण पाहतो आमचे रुपेश जाधव हे ऑनलाइन मॅच बघतात, त्याचबरोबर ऑनलाइन मॅच बघतो बिके, त्याचबरोबर मुकेश ठोंबरे देखील ऑनलाइन मॅच बघतात, तसेच आमचे मित्र मुकेश भोईर हे देखील ऑनलाइन बघतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया कोणी टीमला त्यांच्याकडनं शुभेच्छा मुकेश भोईर कोणी त्याचबरोबर रुपेश जाधव ऑनलाइन मॅच बघतात, तसेच विकेटच्या हॅट्रिक साठी दिनेश धुमाल यांच्याकडनं 2000 प्राइज आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय इथे फलंदाजाला बीट करतोय, डाटबाजची समाप्ती ओव्हर नंबर फर्स्ट पहिला पॉवर प्ले आपण पाहतोय, पंकजच्या माध्यमातून फेकलं, कारण मागच्या मॅच मध्ये देखील पंकजनं जरी स्वेअर बॉल जास्त फेकले तरी मात्र एक जबरदस्त गोलंदाजी त्यांना मैदानावरती केली, तर उद्या सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे, बघा सर्व प्रेक्षकांसाठी दोन्ही दिवस, तर युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी आमचे नेबली पाड्याचे नितेश जाधव देखील मॅच बघतायत, ते देखील शुभेच्छा देतात या स्पर्धेला, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय, बॉल भरपूर चांगला आहे, चेंडू पडल्यानंतर डीप राहिला नितीन फुलोरे, सेकंड मध्ये स्कोर बरोबर ती लागली 10 आणि जिंकण्यासाठी 33 धावा, 18 चेंडू 33 धावा, आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीची ओढ लागेल, आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीची ओढ लागेल। तो बिल्कुल पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम की टोटल की बात करेंगे तो यहां पर 10 रन बन चुके हैं, जीतने के 33 रन की आवश्यकता बची हुई, 18 गेंदे और जीतने के लिए अब लक्ष्य मैदान के ऊपर है, अब 33 रनों का 11.00 की औसत बरकरार रखनी होगी, और बिल्कुल हमारी जानकारी देते हुए हमारे पैडी जो स्कोरर की भूमिका जब जब इस मैदान के ऊपर प्रतियोगिता होती है तो पैडी एक अच्छी भूमिका निभाते हैं, साथ में हमारे सूरज भी, और बिल्कुल दो दिन से लगातार उनकी भूमिका निभाते आ रहे हैं स्कोरर की भूमिका, तो गेंदबाज तैयार, दूसरा ओवर नीलेश कैप्टन ऑफ द टीम, टीम के कप्तान, ओ बैट की एज, इस समय लौटना पड़ेगा बल्लेबाज विकी ठोंबरे, बैक टू द डगआउट, वे आकाश, जिस आकाश ने इस मैदान के ऊपर सबसे ज्यादा 49 रन की पारी कल आखिरी मुकाबले में खेली थी, और कुल मिलाकर इस बल्लेबाज ने 108 रन इस प्रतियोगिता में तीन मुकाबले में बनाए, वो आकाश मैदान के ऊपर, तो टीम की टोटल की हम बात करेंगे तो अब पहुंच चुकी है केवल 10 के ऊपर, जीतने के लिए बात करेंगे अभी भी 33 रन की आवश्यकता है बची हुई गेंदों के ऊपर, यानी कि 17 गेंदे बची और 17 गेंद में 33 रन की आवश्यकता, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आकाश, आकाश के लिए फील्डिंग आप देख सकते हैं बिल्कुल बाउंड्री लाइन के ऊपर, और पहली गेंद लकी अगेन को ब्राइटेड पैरेलल रॉकेट शॉट सीधे बाउंड्री लाइन के बाद 6 रन,
पर चक्के के साथ शुरुआत की। कितनी आक्रामकता इस बल्लेबाज में, कितनी ताकत है। और पहली गेंद के ऊपर चक्के के साथ शुरुआत की और टीम की टोटल बनी है 16 रन। फिर एक बार सामने की तरफ तेज तर्रार शोक, जब तक गेंद को रोके फेंके, मौका था बल्लेबाज के पास एक रन लेने का। और इस एक रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 17 रन, एक विकेट के नुकसान पर जीतने के लिए 43 रनों का लक्ष्य है मैदान के ऊपर। अभी भी हम बात करेंगे तो 26 रन चाहिए बच्ची भी गेंदों के ऊपर। 15 गेंदे 26 रन समीकरण मैदान के ऊपर खूनी टीम के सामने। यहां से जीतेंगे तो मेगा फाइनल में। इस बार उठाकर खेलने की कोशिश की है और विकेट का बदन नितिन फुलरे बैक टू द डगआउट। मैदान के ऊपर जाते हुए टीम की टोटल की बात करेंगे तो 17 के ऊपर और एक झटका लग चुका है, यानी कि नितिन फुलोरे बैक टू द डगआउट। सेकंड पर आकाश, जीत के लिए 43 रनों का लक्ष्य, अब 26 रनों की आवश्यकता। 14 गेंदें बची है और अब 14 गेंद में चाहिए 26 रन। सामने की तरफ और इस बार विकेट का पतन, जिस विकेट की तलाश थी वह विकेट, यानी कि आकाश बैक टू द डगआउट। तो बिल्कुल यहाँ पर नाराज है, बिल्कुल बल्लेबाज आकाश, कल जिस तरह से उन्होंने पारी की थी आज वो पारी नहीं दोहरा पाए और इस समय बैक टू द डगआउट, केवल 7 रन का योगदान दिया नए बल्लेबाज अजय फुलोरे। नए बल्लेबाज अजय फुलोरे बिल्कुल यहाँ पर हमारे विजय फुलोरे के भाई है, बिल्कुल विजय फुलोरे भी मुकाबले को एंजॉय करते हुए। टीम की टोटल हम बात करेंगे तो अब तक 17 और 17 के ऊपर और एक झटका लगा है। इस बार गेंद पड़ने के बाद ऑप्शन के बाहर, ये अतिरिक्त रन और एक रन का इजाफा, टीम की टोटल आगे बढ़ती हुई 18 रन 3 विकेट के नुकसान पर। 3 विकेट के नुकसान पर 18 रन बन चुके हैं। जीतने के लिए अभी भी हम बात करेंगे तो 25 रन की आवश्यकता है। तो जीत के लिए 25 रन की आवश्यकता, बचे भी गेंदों के ऊपर। फिर एक बार सफल होकर ऑन साइड में खेलने की कोशिश की, मगर इस समय और एक एक रन के साथ टीम का 2 रन मिले, 2 रन के साथ ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 20 रन बने तो 12 गेंदे 23 रन की आवश्यकता कोनी टीम को यह मुकाबला जीतने के लिए। वक्त जरूर बदलता है, व्हाइट बॉल और इस एक रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ती भी टोटल स्कोर पर 21 रन, जीतने के लिए 22 रन की आवश्यकता। 12 गेंद में 21 रन बने तो 12 गेंद में 22 रन की आवश्यकता। अच्छी गेंद, बिल्कुल दूसरे रन के लिए पलटना चाहते हैं, बिल्कुल एक रन पूरा किया, दूसरे रन
कंप्लीट। और दो रन के साथ टीम पहुंची इस समय 23 के ऊपर 20 रन की आवश्यकता। तो बिल्कुल अब बची भी गेंदे 11 गेंदे 20 रन की आवश्यकता। यह लाइन देखनी होगी, बहुत खराब अंपायर का व्हाइट बॉल का इशारा बिल्कुल मानकुली टीम की ओर से। बहुत सारी गेंदे एक्स्ट्रा स्वरूप में देखने को मिली, सुबह से लेकर यह चौथा मुकाबला हो रहा, चार मुकाबले में कई सारे एक्स्ट्रा रन इस टीम ने खर्च किए हैं। तो टीम की टोटल की बात करेंगे तो 24 बने हैं, 19 रन की आवश्यकता, 11 गेंदे बची है। इस बार जब तक गेंद को रोके फेंके तब तक मौका था बल्लेबाज के पास दो रन लेने का, और इक्का दुक्का के साथ टीम आगे बढ़ती हुई जीत की तरफ कदम बढ़ाती हुई टीम की टोटल बन चुकी है 26 रन। 17 रन की आवश्यकता, 10 गेंदे 17 रन, धीरे धीरे यह मुकाबला आगे बढ़ता हुआ। और ये बॉल बिल्कुल यहां पर क्लीन बोल्ड हुए, बल्लेबाज अजय फुलेरे बैक टू द डगआउट। लेता हुआ इस मैदान के ऊपर, क्योंकि अब बची है 9 गेंदे और 17 रन की आवश्यकता। पिछला मुकाबला कौन भूल सकता है, बिल्कुल गंदारी टीम को खून के आंसू रोने पड़े थे आखिरी गेंद के ऊपर, 6 गेंद 7 रन नहीं बनाने दिए थे इसी टीम ने, और बिल्कुल वह मुकाबला गंदारी टीम तो एक साल तक नहीं भूल पाएगी। तो 9 गेंदे बची है, 17 की आवश्यकता। नए बल्लेबाज सागर स्कूप करना चाहते थे मगर इस बार सिंगल, सिंगल के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई इस समय 27 टीम का टोटल बना है। और अब जीतने के लिए हम बात करेंगे तो 16 रन की आवश्यकता, बची हुई गेंदे 8 गेंदे। और इस बार टाइमिंग ओ कैच ड्रॉप, कैचेस विन द मैचेस कहा जाता है कि पकड़ो कैच जीतो मैच, मगर इस बार भी कैच ड्रॉप हुआ है, कोनी टीम के लिए मौका बना, 3 रन बने और इस 3 रन के साथ 30 रन बने टीम के टोटल। तो अब जीतने के लिए चाहिए मैदान के ऊपर 13 रन, 7 गेंदे 13 रन। और टीम का टोटल बना इस समय 30, तो अब यहां पर जीत के लिए 13 रन की आवश्यकता। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता हुआ, बिल्कुल ये आखिरी मुकाबला, दर्शक इस मुकाबले को एंजॉय करते हुए, बिल्कुल हमारे साई दादा पाटिल जिस इस समय मुकाबले को एंजॉय करते हुए बिल्कुल ग्राउंड स्क्रीन के सामने आप देख सकते उन्हें। और 32 स्ट्रोक लॉन्ग ऑफ के रीजन में खिलाड़ी मौजूद, चिड़िया छिप गई खेत में। अब आखिरी ओवर जीत के लिए चाहिए 13 रन।
सकता। आखिरी ओवर में फिर एक बार मुकाबला दोस्तों, मुकाबला आखिरी गेंद तक चलने वाला, बिल्कुल ये मुकाबला दोस्तों आखिरी गेंद तक जरूर देखने को मिलेगा। तो आखिरी ओवर के लिए फिर एक बार हेमंत का इस्तेमाल किया, जिस हेमंत ने पिछली मुकाबले में कारनामा किया, बिल्कुल आखिरी गेंद तक मुकाबला लेके गए, एक गेंद एक सामने वाली टीम को नहीं बनाने दिए। तो बिल्कुल यहां पर बिल्कुल आखिरी ओवर, और आखिरी ओवर में जीतने के लिए खूनी टीम को चाहिए मैदान के ऊपर 13 रन। मुकाबला बेहतरीन होगा दोस्तों, कई मत जाना, मगर ये मुकाबला आखिरी गेंद तक चलेगा। 6 गेंदे 13 रन, गेंदबाज तैयार हेमंत। ये गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में, अब प्रेशर बढ़ता हुआ, दबाव बढ़ता हुआ खूनी टीम की बल्लेबाजी के ऊपर, जिस टीम को जीतने के लिए चाहिए मैदान के ऊपर 13 रन। 5 गेंदे 13 रन, हर गेंद के ऊपर मुकाबला बदलता हुआ। और यहां पर विकेट, जिस विकेट की तलाश थी, जिन्हें स्ट्राइक देना चाहते थे उन्हें रन आउट किया, और अब फिर एक बार मुकाबला पलटा। 4 गेंदे 11 रन की आवश्यकता। की तरफ से यदि मुकाबला जीते मान के लिए टीम, तो यहां पर 3000 का इनाम है। इस बार गेंद को हवा में खेला है, ओ बेहतरीन शॉट, और ये छक्का, और छक्के के सहायता से मुकाबले में फिर एक बार बाजी पलटी है। ये क्रिकेट का दस्तूर है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, और क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली, और इस समय छक्का, और इस छक्के के सहायता से टीम पहुंची है 38 के ऊपर 5 रन की आवश्यकता। 3 गेंदे 5 रन। मैदान के अंदर नहीं आना है, सलाह प्रेक्षक वर्ग पर मैदान से ताबा छोड़ा। तो 3 गेंदे 5 रन की आवश्यकता, मुकाबला फिर एक बार करवट लेता हुआ। ये क्रिकेट है दोस्तों, हमेशा इसी तरीका का क्रिकेट मैदान के ऊपर जरूर देखने को मिलेगा।
तो बिल्कुल जीतने के लिए तीन गेंदे पाषण की आवश्यकता। कमाल का मुकाबला दोस्तों, और ये मुकाबला फिर एक बार हाई वोल्टेज होता हुआ मैदान के ऊपर खोनी बनाम मानकीवली के बीच। तीन गेंदे पाषण की आवश्यकता। गेंदबाज हेमंत जी ने पिछले मुकाबले में जीत दिलाए थे, मगर इस मैदान के ऊपर इस मुकाबले को जीता खोनी टीम ने। खोनी टीम को सुधा मेगा फाइनल।